कोगनोळी तालुका निप्पाणी येथे जय किसान प्राथमिक कृषी सहकारी संघाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न. प्रारंभी माननीय उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे हे होते. यावेळी संस्थेचे चेअरमन उमेश पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेमध्ये पारदर्शक कारभार होणार आहे, कोगनोळीमध्ये प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ काढत असताना अनेक अडचणी आल्या, या अडचणींवर मात करून संस्था निर्मित केली आहे, संस्थेचा कारभार हा पारदर्शक राहील असे आश्वासन दिले. यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, कोणताही पक्षपात न करता प्राथमिक कृषीपतींचे काम करा. अनेक अडचणींवर मात करून कोगनोळी येथे प्राथमिक कृषीपतीन संघाची निर्मिती केली आहे. अनेक लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी संस्थेचा वापर करतात. कोगनोळीसह परिसरात संस्था आदर्शवत काम करेल असा आशावाद युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना जयवंत कांबळे म्हणाले, युवा नेते उत्तम पाटील यांनी प्रयत्न करून मंजूर करून दिलेल्या या प्राथमिक कृषीपतीन संघाचे काम नक्कीच प्रामाणिक राहील. निप्पाणी मतदारसंघात प्रत्येक नागरिकांनी उत्तम पाटील यांच्यावर अपेक्षा ठेवली आहे. उत्तम पाटील यांच्याकडून अपेक्षा लवकरच पूर्ण होईल यासाठी आम्ही त्यांच्या कायमपणे पाठीशी आहोत असे सांगितले. यावेळी कोगनोळी ग्रामपंचायतमध्ये युवा नेते उत्तम पाटील गटातर्फे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सुजित माने, सदस्या मनीषा परीख व सदस्या शोभा मानगावे यांचा युवा नेते उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत बाळासाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, विश्वनाथ उर्फ बंडा पाटील, के डी पाटील कुर्ली, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण अबने, सी के पाटील, महादेव इंगवले, रामचंद्र कागले, कीर्ती पाटील, विश्वजीत गायकवाड, महादेव इंगवले, योगेश पाटील, कृष्णात पोटले, नासिर खान इनामदार, पद्मराज मानगावे, महेश पाटील, महावीर पाटील, संतोष पाटील यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.